ही सरकारला प्रायश्चित्त मागण्यासाठी आहे. केवळ माफी मागून होणार नाही, तुम्ही प्रायश्चित्त घ्या, कारण तुम्ही अक्षम्य अशी चूक केलेली आहे जी चूक मान्यच होऊ शकत नाही, जी चूक मान्य केली जाऊ शकत नाही अशा प्रकारची चूक या सरकारने केलेली आहे. त्यामुळे या सरकारने प्रायश्चित्त म्हणून सत्तेची खुर्ची उभवण्यापेक्षा खुर्ची सोडा आणि महाराजांची खरंच तुम्हाला महाराजांचा अभिमान स्वाभिमान आणि महाराजांना तुम्ही जर छत्रपती शिवरायांना मानत असाल तर ती खुर्ची खाली करा, खुर्च्या रिकाम्या करा, तर महाराजांना जो स्वाभिमान आहे तो जपासला सरकारने, तो जपला असा मेसेज जाईल. ते परमिशन देणारच नाही. ज्या हे दुपट्टी मी सांगितलं की नेहमी यांची भूमिका अशी राहिली, कसे ते परमिशन देते? पण आम्हाला परमिशनची गरज नाही. तुम्हाला परमिशन आम्ही मागितली, आम्ही हुतात्मा चौक ते महाराजांचा पुतळा असलेल्या गेटवे ऑफ इंडियापर्यंत आम्ही जाणार होतो. हे फार अंतर तर 2 किलोमीटरचं असेल आणि आम्ही सगळे नेते महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे तो मोर्चा शांतपणे आम्ही करणार होतो, तरी त्याला परवानगी नाही. ठीक आहे, 2 महिने रुके, तुम कैसे आंदोलन करते हो आगे और तुमको कोण परमिशन देगा? कारण शेवट टिट फॉर टॅटची भूमिका, जशाच तशाची भूमिका आम्हाला भविष्यात स्वीकारावी लागेल. जर तुमची भूमिका ही अशी असेल आणि महाराजांच्या पुतळ्याच्या पडल्याचा निषेध म्हणून जर आम्ही आंदोलन करत असू तर त्यालाही परवानगी नाकारत असाल तर तुमच्यासारखे नतभ्रष्ट या देशात कोणी असूच शकत नाही.